नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या आपण व्हिडिओ मध्ये मुमिती रत्नामधला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका, जीवेच्या टोकातून काढलेली स्पर्शिका किंवा कंसाचा टोकावरून काढलेली स्पर्शिका किंवा वर्तुळाचा बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका आपण पाहिल्या. आज आपण सुरुवातीचा भाग आहे तो म्हणजे समरूप त्रिकोण काढणे. समरूप त्रिकोणामध्ये दोन प्रकार आहेत. आपण पहिला प्रकार आधी पाहणार आहोत की दोन त्रिकोणामध्ये सामायिक शिरोबिंदू नसलेले दोन त्रिकोण, आणि दुसरा जो भाग पाहणार आहोत तो यानंतर पाहणार आहोत दोन त्रिकोणामध्ये एक बिंदू सामायिक असतो. तर सुरुवातीला आपण बघूया दोन त्रिकोण वेगळे आहेत त्यामध्ये सामायिक शिरोबिंदू नाही. आता या ठिकाणी दोन त्रिकोण दिले आहे, एक एबीसी आणि त्रिकोण एलएमएन, आणि त्यांच्या बाजूची गुणोत्तर दिलेली आहेत. गुणोत्तर आहे 54. एबीची किंमत आहे 5.5 सेंटीमीटर, बीसीची किंमत आहे 6 सेंटीमीटर आणि एसीची किंमत आहे 4.5 सेंटीमीटर. तर या मापाचाच आपला ज्याचं गुणोत्तर 5/4 आहे असा समभुज त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दोन त्रिकोण समरूप दिले आहेत, बाजूचं गुणोत्तर आहे 54, कारण पक्ष देवा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्याच्या संगत बाजूची गुणोत्तर समान असतात, आपण प्रकरण एक मध्येच पाहिले आहे. तर या ठिकाणी ए बी भागिले एल एम पहिलं गुणोत्तर, बी सी भागिले एम एन तिसरं गुणोत्तर आणि एस सी भागिले एम एन, आणि याची किंमत दिली आहे 54 संगत भुजा. आपल्या प्रश्नात ज्या किमती दिल्या आहेत ए बी ची किंमत 5.5, बी सी ची किंमत 6 आणि एसीची किंमत 4.5, एल एम एम एन एल एन या तसे राहतील. अशा पद्धतीने आपण तीन पायऱ्या घेतल्या. या गुणोत्तरामधील पहिलं आणि शेवटचं गुणोत्तर, दुसरं आणि शेवटचं गुणोत्तर, तिसरं आणि शेवटचं गुणोत्तर जर घेतलं तर 1, 2, 3 अशा पद्धतीने जे आपल्याला त्रिकोण काढायचे आहेत त्या त्रिकोण काढणाऱ्या तिन्ही बाजूच्या किमती काढता येतील. समजा पहिलं गुणोत्तर आणि आपण शेवटचं गुणोत्तर घेतलं. पहिलं गुणोत्तर आहे एल एन सॉरी 5.5 भागिले LM = 5.4. तिरकस गुणाकार केला तर 5.5 × 4 समान LM × 5. आपल्याला LM ची किंमत पाहिजे म्हणून याचं पक्षांतर केलं. पक्षांतर करताना LM शी 5 गुणाकाराचा संबंध येतो, भागाकार झाला. 5 × 5.5 × 5 आणि 11 × 44 म्हणजे ही जी लांबी आहे एलएम ती लांबी आली 4.4 सेंटीमीटर. त्यानंतर 6 × MN = 5/4 हेतु पुरस्कार रंग बदलण्याचा प्रयत्न केला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा तिरकस गुणाकार केला 6 × 4 = MN × 5, हा येताना पुन्हा भागिले 5 होईल. 6 × 24 जर आपण या ठिकाणी 24 ला 5 ने भाग लावायला गेला तर 5 × 24 राहिले 4, पॉइंट घेतला 40 झाले आणि 5 × 8 = 40. अशा पद्धतीने 5.4.8 किंमत मिळाली आपल्याला. आता तिसरं गुणोत्तर आणि शेवटचं गुणोत्तर 4.5 भागिले LN = 5/4 पुन्हा तिरकस गुणाकार 4.5 आणि 5 समान LN × 5, गुणाकाराचा पुन्हा भागाकार झाला 5 × 9 = 45 आणि 9 × 36 म्हणजे उत्तर आलं 3 पॉइंट. या ठिकाणी आपण दोन्ही आकृत्या काढल्या आहेत, जी दिलेली आहे ती एबीसी त्याची माप दिली होती आणि जी आपल्याला काढायची आहे तो आहे एल एम एन, याची माप आहे 5.5, 6 आणि 4.4 आणि याच्या किमती आल्या आहेत. पहिली किंमत आली 4.4, दुसरी आली 4.8 आणि तिसरी आली 3.6. आपण आता प्रत्यक्ष या मापाचा त्रिकोण काढूया. सुरुवातीला आपण पट्टीच्या सहाय्याने 4.8 लांबीचा एमएन रेषाखंड काढून घेतला. आता बिंदू एल हा एम पासून 4.4 अंतरावर आहे तर पट्टीच्या मदतीने आपण 4.4 अंतर घ्यायचं आहे. कंपासचं जे पोलारी टोक आहे
ते बरोबर एम वर ठेवून या ठिकाणी या पद्धतीने कंस आखायचा आहे। त्यानंतर पहिला कंस घेताना जरा मोठा घेऊया, आपल्याला एलची कल्पना नाही। त्यानंतर कंपास मध्ये 3.6 त्रिज्या घ्यायची आणि एन वर ठेवून पहिला कंसाला छेद असा कंस करायचा आहे। तो हा कंस इथे एकमेकांना छेदतात, म्हणजे हा जो बिंदू आहे तो या एन पासून 3.6 सेंटीमीटर अंतरावर आहे आणि तोच बिंदू एम पासून 4.4 अंतरावर आहे। तर आपल्याला तीच अंतर पाहिजे होती म्हणून कंपास मध्ये ही अंतर घेतली आणि या पद्धतीने आपल्याला त्रिकोण एल एम एन हा एबीसीसी समरूप असलेला त्रिकोण काढलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न असे असतात की दिलेली आकृती पण काढायची, म्हणजे हा त्रिकोण पण काढायचा। काही कामामध्ये फक्त एकच त्रिकोण काढायचा असतो। प्रश्न आपण व्यवस्थित वाचूया, समजून घेऊया आणि त्याच्यामध्ये जर दोन्ही त्रिकोण काढायचा असेल तर आपण दोन्ही त्रिकोण काढूया आणि फक्त समरूप त्रिकोण काढा असं म्हटलं असेल तर आपण फक्त समरूप काढूया। आणखी आपण एक उदाहरण पाहणार आहोत। या ठिकाणी दोन त्रिकोण आहे, आर एस टी आणि त्रिकोण एक्स वाय झेड, आणि दोघांचा बाजूचा गुणोत्तर आहे 3.5। मागे सांगितल्याप्रमाणे आर एस भागिले एक्स वाय, एस टी भागिले वाय झेड आणि आर टी भागिले एक्स झेड इयत्ता 9वी पासून आपण संगत बाजूचे गुणोत्तर पाहत आलेलो आहोत आणि या गुणोत्तराची किंमत आपल्याला दिलेली 3/5। आता पाठ्यपुस्तकात या ठिकाणी आपल्याला बाकोबा प्रमाणानुसार समरूप करायचे आहे, त्याच्यामध्ये दोनच बाजू जे किमती दिल्या आहेत आणि एक संगत कोण दिला आहे। आधी आपण दोन बाजूच्या किमती काढून घेऊया। आर एस ची किंमत आहे 4.5, एस टी ची किंमत आहे 5.7 आणि गुणोत्तराची किंमत आहे 3.5। मागच्या प्रमाणेच 4.5 भागिले एक्स वाय बरोबर 3/5। पुन्हा त्रिकस गुणाकार, 4.5 × 5 समान एक्स वाय गुणिले 3 आणि हा 3 येताना भागाकार झाला 15 × 45 आणि 15×5 = 75 म्हणजेच ती जी किंमत आली आहे ती आली आहे 7.5 सेंटीमीटर। यानंतर आपण बोलूया दुसरं गुणोत्तर, 5.7 / 3/5। पुन्हा आपण तिरकस गुणाकार केला, 5.7 × 5 वायझेड गुणिले 3 × 3 झाला, हे झाले गुणाकार। जर आपण केला तर 29 × 3 = 3 19 × 5 = 95 म्हणजे 9.5 आलं। आता या ठिकाणी आर एस चं माप दिलंय 40, तर आर एस चा संगत कोण आहे एक्स वाय झेड, तर एस जर 40 असेल तर वाय देखील 40 मापाचा येणार आहे। आपल्याला त्रिकोणासाठी दोन बाजू आणि एक कोण मिळाला आहे, कच्ची आकृती काढून घेतलेली आहे। या ठिकाणी सुरुवातीला मी वाय झेड काढला 9.5 सेमी, त्यानंतर कोण मापकाचा आधार घेऊन या ठिकाणी आपण 40 मापाचा कोण केलेला आहे। 40 मापाचा कोण झाल्यानंतर कंपासामध्ये 7.5 त्रिज्या घ्यायची आणि वायझेड वर ठेवून या पद्धतीने कंस करायचा आहे की जेणेकरून आपल्याला एक्स बिंदू मिळाला, तो जर जोडला तर आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेड काढता येतो। मागे सांगितल्याप्रमाणे या दोन्ही प्रश्नामध्ये फक्त आपलं समरूप त्रिकोण काढा असं सांगितलेलं आहे, मूळ त्रिकोण काढायची गरज नाही। मात्र प्रश्नात असं उल्लेख असेल तर आपल्याला मूळ त्रिकोण पण काढावं लागणार आहोत। यानंतर आपण समरूप त्रिकोणाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला पाहावं लागेल रेषाखंडाचे समान भाग करणे। विद्यार्थी मित्रांनो, रेषाखंडाचे समान भाग करणे इयत्ता 8वीला आपण वेगळी पद्धत पाहिली होती, यंदा आपण वेगळ्या पद्धती जाणार आहोत। आणि सुरुवातीला आपल्याला या दिलेल्या रेषाखंड दिलेल्या लांबीचा काढायचा आहे आणि त्याचे समान 6 भाग करायचे आहेत। ते दिलेला लांबीचा रेषाखंड काढून झाल्यानंतर एक अंदाजे एक विशिष्ट कोण करा, त्याला महत्व नाही किती मापाचा कोण करायचा आहे, आणि जेवढे समान भाग करायचे आहे तेवढे कंपासच्या मदतीने खुणा करा। जसं या ठिकाणी असं खुणा करत गेलो, एकूण 6 भाग करायचे आहेत। 6 भाग झाल्यानंतर 6वा बिंदू
आणि या ठिकाणी शेवटचा बिंदू जोडायचा आहे आणि त्यानंतर या सहाव्या बिंदूला जी रेषा आम्ही जर समांतर आपल्याला रेषा काढायच्या आहेत अशा पद्धतीने ए बी या रेषाखंडाचे 1, 2, 3, 4, 5, 6 भाग होतात. याचा सराव केल्यानंतर आपल्याला आकृतीमध्ये अचूकता वाढू शकते. त्यानंतर आपण आता वळूया प्रत्यक्ष समरूप त्रिकोण काढणे. मागच्या वेळी आपण त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदू मध्ये सामायिक शिरोबिंदू नसलेल्या त्रिकोणाचं समरूप त्रिकोण काढले. यावेळी 2 त्रिकोणामध्ये 1 बिंदू सामायिक असेल, 1 शिरोबिंदू सामायिक असेल तर आपण त्रिकोण रचना कशी करावी हे आपण पाहत आहोत. या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत, त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल टी आर. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आर जो आहे तो सामायिक आहे. जेव्हा आर असेल तर साहजिकच या पद्धतीने आकृती काढायची. मापामध्ये जर विशाल कोण असेल तर आकृती अशी काढा आणि सामायिक अक्षर आहे तो इथे लिहायचा. आपला या ठिकाणी सामायिक शिरोबिंदू होता आर, तो मी इथे लिहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं गुणोत्तर पी क्यू भागिले एल टी बरोबर 3/4. याचा अर्थ असा होतो पी क्यू 3 पट आहे आणि एल टी 4 पट आहे. एल टी 3 पट, सॉरी पी क्यू 3 पट आणि एल टी 4 पट. पी क्यू म्हणजे त्रिकोण पी क्यू आर आणि एल टी म्हणजे त्रिकोण एल टी आर. म्हणजे हा 3 पट आणि हा 4 पट, म्हणजे हा त्रिकोण मोठा आहे म्हणून तो बाहेर गेला एल टी आणि पी क्यू लहान आहे म्हणून तो आत राहिला. म्हणजे हे 3 भाग आहे आणि हे 4 भाग आहे. दिलेली माप लिहून घेतली. आर क्यू आहे 4.8 सेमी, पी आर आहे 5.4 सेमी आणि पी क्यू आहे 4.2 सेमी. आधी आपण हा जो त्रिकोण आहे की ज्याची आपल्याला माप माहिती आहे तो त्रिकोण काढून घेऊया. आणि येणारा त्रिकोण आपला बाहेरचा त्रिकोण आहे त्याच्यामुळे पाया आधीच आपण वाढवून ठेवलेला आहे. या पायामध्ये आरक्यू घेतली 4.8 सेमी, कंपास मध्ये 5.4 सेमी त्रिज्या घेऊन या पद्धतीने कंस आखलेले आपण. त्यानंतर 4.2 सेमी घ्यायचे पी क्यू वर करा आणि नंतर आपण आखायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण पी क्यू आर मिळालेला आहे आणि पी आर किरण आरपी देखील वाढवायचं आहे आणि किरण आरक्यू देखील वाढवायचं आहे. मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला 3/4 तर आपल्याला या 4 भाग करायचे आहेत कारण हा 3 भाग आहे आणि आर टी हा 4 भाग आहे. तर आपण अंदाजे एक कोण केलेला आहे आणि ते जे गुणोत्तर मोठं आहे तेवढे भाग केले 1, 2, 3, 4. आपल्याला माहिती आहे 3/4 आहे, पहिला भाग 3 आणि हा 4. 3 आणि क्यू जोडल्यानंतर इथे जितका कोण होईल तितकाच कोण इथे करायचा आहे. दोन रेषाला छेदिकेने छेदले असतात, संगत कोण एकरूप असेल तर ते रेषा समांतर असतात. इन शॉर्ट आपल्याला या रेषा समांतर काढायचं आहे. 3 मधून जाणारी आणि 4 मधून जाणारी रेषा एकमेकाला समांतर पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी 3 वर ठेवून कंस आखलेले आपण. त्यानंतर ती त्रिज्या घेऊन न बदलता क्यू 4 वर ठेवून कंस आखलेला आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी त्रिज्या घेतलेली आहे आकृती दाखवली एवढी आणि ते कंस केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने 3 मधून जाणारी रेषा आणि 3 मधून जाणाऱ्या रेषा परस्परांना समांतर मिळालेल्या आहेत. तीच रचना आपल्याला क्यू आणि टी वर करायची आहे. सेम त्रिज्या जे आपण कंस आखून घेतलेले आहेत आणि एवढी त्रिज्या कंस केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्रिकोण आर टी एल हा आर क्यू टीला समरूप त्रिकोण काढता आले. आपण आणखी एक उदाहरण पाहणार आहोत. 2 त्रिकोणामध्ये 1 सामायिक शिरोबिंदू असलेला आपण एक दुसरं रंग घेतोय. 2 त्रिकोण आहे ए एम टी समरूप त्रिकोण ए एच ई, ज्याच्यामध्ये मागे पाहिल्याप्रमाणे कोण ए हा सामायिक कोण आहे. आपण नेहमीप्रमाणे कच्ची आकृती काढल्यानंतर जो सामायिक शिरोबिंदू त्याला ए नाव दिलं. त्यानंतर आपण वळूया प्रत्यक्ष बाजूचं दिलेलं गुणोत्तर. बाजूचं गुणोत्तर आहे एन छेदाला एच बरोबर 7/7. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात आलं असेल की एन बाजू असलेला त्रिकोण हा 7 पट आहे आणि ज्याची बाजू ए एच आहे
ती पाचपत आहे, म्हणजे हा जो त्रिकोण आहे म्हणजे ए एच ई हा लहान आहे आणि जो त्रिकोण एम टी बाजू घेतोय तो त्रिकोण मोठा आहे, म्हणून आपण या मोठ्या त्रिकोणाला ए एम टी नाव दिलं आणि लहान त्रिकोणाला आतल्या ए एच ई असं नाव दिलेलं आहे. मागच्या गणितामध्ये उलट होतं, जो आपल्याला समृद्ध त्रिकोण करायचा होता तो बाहेर घेतला होता. आता या ठिकाणी पूर्ण त्रिकोणाचं माप दिलेलं आहे. एम ची लांबी दिली आहे 6.3 सेमी, ए टी ची लांबी दिली आहे 5.6 सेमी आणि कोण ए म्हणजे टी ए एम तो 50 मापाचा आहे. सुरुवातीला आपण या मापाचा त्रिकोण काढून घेऊया. नेहमीप्रमाणे पट्टीचा आधार घेऊन आपण ए एम 6.3 लांबीची काढलेली आहे. त्यानंतर कोण मापक घेऊन या ठिकाणी आपण 50 मापाचा कोण करतोय. 50 मापाचा कोण झाला की आपण किरण वाढवला आहे आणि याच किरणवर आपण कंपास मध्ये 5.6 त्रिज्या घेऊन 5.6 त्रिज्या घेऊन आपण पहिला कंसाला कंस कंस केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला बिंदू टी मिळाला. आपला मूळ त्रिकोण झाला ए एम टी. आता आपल्याला आजचा त्रिकोण काढायचा आहे ए एच ई. या दोघांचा बाजूचा गुणोत्तर आहे 7 5, म्हणजे आपल्याला एकूण 7 भाग करावा लागेल आणि एम ची लांबी 7 पट आहे म्हणून एम शी जोडला गेला आणि त्याच्याशी संबंधित 5 पट काढायचं आहे. म्हणून 7 वरून जाणारी रेषा जी मिळाली किंवा रेषाखंड मिळेल त्याला समांतर 5 मधून काढला तो आपल्याला मिळाला एच. आणि पुन्हा एम मधून टीला टी या बाजूला समांतर असलेला याला समांतर काढला तर तो बिंदू मिळाला टी. आणि मागे ज्या पद्धतीने काढलं त्याच पद्धतीने आपण संगत कोण एकवी दाखवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, समांतर या बाजू काढायला संगत कोणच वापरायला पाहिजे असा नियम नाही. तुम्ही गुण्याचा वापर करू शकता, कोण मापकाचा वापर करू शकता, फक्त त्या रेषा समांतर असणं महत्वाचं आहे. कारण समांतर रेषा जे आंतरछेद समान असतात आणि या गुणधर्माचा आधार करून आपण समरूप त्रिकोण पाहू शकतो. तर या ठिकाणी आपलं समरूप त्रिकोण सॉरी भूमितीय रचना प्रकरण संपलेलं आहे, ज्याच्यामध्ये दोनच संकल्पना आहे स्पर्शिक आणि समरूप त्रिकोण. परंतु यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात, गुणाकार भागाकार या प्रक्रिया कराव्या लागत नाहीत. म्हणून अधिकाधिक मार्क मिळवण्यासाठी सरावासाठी हे प्रकरण सराव करणं महत्वाचं आहे. धन्यवाद.